तर मागच्या लेक्चरमध्ये आपण दुसऱ्या प्रकरणामधला शेवटचा मुद्दा सुरू केला होता, तो म्हणजे परिसंस्थेचे प्रकार. परिसंस्थेचे प्रकार हा मुद्दा आपण मागच्या लेक्चरमध्ये थोडासा पाहिला. त्याच्यामध्ये परिसंस्थेचे दोन प्रकार केले होते, नैसर्गिक आणि मानवनिर्मित परिसंस्था. ते झाल्यानंतर त्याचं वर्गीकरण कशा पद्धतीने आहे हे सुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये थोडक्यात पाहिलं होतं. ते वर्गीकरण झाल्यानंतर या प्रकरणामध्ये तुमच्या सिलॅबसमध्ये जे टाकलेले दोन मुद्दे आहेत, दोन प्रकारच्या परिसंस्था आहेत, त्या आपण थोड्याशा सुरू केल्या होत्या. त्याच्यामध्ये विषववृत्तीय जंगल परिसंस्था हा पहिला मुद्दा होता, पहिली परिसंस्था होती. आणि दुसरी परिसंस्था म्हणजे तलाव परिसंस्था. त्यापैकी विषववृत्तीय जंगल परिसंस्था आपण मागच्या लेक्चरला संपवलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाव परिसंस्थेच्या बाबतीमध्ये थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये तलाव परिसंस्था, आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तलाव परिसंस्था किंवा लेक पॉन्ड इकोसिस्टीम किंवा लेक इकोसिस्टीम, ज्याला तलाव किंवा सरोवर परिसंस्था असं देखील म्हटलं जातं. आता तलाव आणि सरोवर हे दोन्ही जर आपण डोळ्यासमोर आणले तर हे प्रामुख्याने गोड्या पाण्यातील परिसंस्थेचा प्रकार आहेत. कारण बहुतांश तलाव किंवा सरोवर जे आहेत ते गोड्या पाण्याचे आहेत, त्याच्यामुळे यांना गोड्या पाण्यातील परिसंस्थेच्या प्रकारामध्ये टाकलं जातं. आता तलाव किंवा सरोवरांची निर्मिती कशी होते किंवा कशाला तलाव किंवा सरोवर म्हणायचं, तर भूपृष्ठावरून पावसाचं जे काही पाणी वाहत असतं ते वाहत येणारं पाणी कुठंतरी एखाद्या ठिकाणी डबक्याच्या रूपाने, मोठं डबकं मोठ्या डबक्याच्या रूपाने साचलं जातं. जिथं जमिनीचा भूपृष्ठाचा खोलगट भाग असतो त्या खोलगट भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं जातं आणि त्याला आपण तलाव म्हणतो. किंवा कधीकधी नदी प्रवाहावरती एखादा नैसर्गिकरित्या बांध तयार होतो आणि त्या बांधामुळं नदीचा प्रवाहाचं पाणी त्या ठिकाणी आडलं जातं आणि जो काही फुगवटा तयार होऊन त्या ठिकाणी जलाशय तयार होतो त्याला आपण तलाव असं म्हणतो. आता या तलावांचा आकार किंवा सरोवरांचा आकार लहान मोठा असतो. त्याच्यामध्ये जर आपण तलाव आणि सरोवराचं जर कंपॅरिझन केलं, तुलना केली, तर तलाव हे आकाराने छोटेसे असतात, आकार थोडासा लहान असतो, आणि सरोवर हे आकाराने थोडेसे मोठे असतात. जरी त्यांचा आकार लहान मोठा असला, सरोवर आकाराने जरी मोठे असले, तरीसुद्धा त्याच्यामध्ये आढळून येणारे सजीव आणि निर्जीव घटक जे आहेत त्यांच्या ज्या एकमेकांशी आंतरक्रिया घडतात त्या जवळपास सारख्या असतात. त्याच्यामुळे हे दोनही परिसंस्था ज्या आहेत, तलावाची परिसंस्था किंवा सरोवराची परिसंस्था, ह्या दोनही परिसंस्था एकसारख्याच मानल्या जातात. आता तलाव परिसंस्थेमध्ये वेगळेपणा काय आहे किंवा सरोवर परिसंस्थेमध्ये वेगळेपणा काय असतो, कसा असतो, याच्या बाबतीमध्ये थोडक्यात इथं सांगितलं आहे की तलावांमध्ये खोलीनुसार पाण्याची जी खोली आहे, कुठलाही तलाव घ्या, त्या तलावामध्ये पाण्याची खोलीनुसार काय काय बदलत जातं, तर सूर्यप्रकाशाची तीव्रता, पाण्याच्या खोलीनुसार सूर्यप्रकाश कमी कमी होत जातो. त्यानंतर पाण्याचं तापमान, सगळ्या पूर्ण तलावामध्ये पाण्याचं तापमान सगळीकडे सारखं कधीच नसतं. काठाला ते वेगळं असेल, आणखी थोडं खोलीवर गेलं तर तिथं तापमान वेगळं असेल आणि जास्त खोलीवरती पाण्याचं तापमान वेगळं असणार आहे. त्यानंतर पाण्याचा दाब किती आहे, वरील पाण्याचा दाब खोलीनुसार तोही वाढत जाणार आहे. त्यानंतर प्राणवायूचा पुरवठा म्हणजे ऑक्सिजन, ऑक्सिजन लेवल किती आहे, अगदी काठावरती उथळ पाणी जिथं आहे तिथं ऑक्सिजन जास्त असणार आहे, जसजसं आपण जास्त खोलीवरती जाणार आहे तिथं तिथं ऑक्सिजनचं प्रमाण कमी कमी होत जाणार आहे. तर त्या खोलीनुसारसुद्धा या प्राणवायूच्या पुरवठ्यामध्ये किंवा ऑक्सिजनचं प्रमाण कमी जास्त असू शकतं आणि त्याच्यानुसार काय घडतं, तर त्याच्यानुसार या तळ्यामध्ये वनस्पती आणि प्राणी यांचं वितरण ठरलं जातं किंवा डिटरमाइन होतं. तलावाचं साधारणपणे स्ट्रक्चर असं असतं, तलावामध्ये जे प्राणी आहेत, मग आता या ठिकाणी या स्केचमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की कोणकोणते प्राणी या ठिकाणी आहेत, तर साधारणपणे मगर असू शकते, मोठाले मासे असू शकतात, छोटे मासे असू शकतात, खेकडे असू शकतात किंवा सूक्ष्म कीटक असू शकतात, तर हे सारे प्राणी या ठिकाणी असू शकतात किंवा अगदी काठावरती काही वनस्पती देखील असू शकतात. आता तलावामध्ये तलावाच्या खोलीनुसार तीन विभाग केले जातात आणि त्या तीन विभागांचे आपापले वेगवेगळे गुणवैशिष्ट्य आहेत, त्याच्यानुसार त्या ठिकाणचं प्राणी जीवन वनस्पती जीवन हे ठरलं जात असतं. मग हे तीन विभाग कोणते आहेत, तर ते तीन विभाग म्हणजे किनारी विभाग, दुसरा आहे उपकिनारी विभाग आणि खोल विभाग. म्हणजे तलावाच्या काठापासून आपण तलावाच्या मध्यापर्यंत जातोय, तलावाच्या काठाचा जो भाग आहे तो किनारी विभाग आहे. त्यानंतर थोडं आणखी आत गेलं, जास्त खोलीचा भाग, तो आहे उपकिनारी विभाग, आणि एकदम जास्त खोलीचा
तलावाचा अगदी मध्याचा भाग जो आहे तो म्हणजे खोल विभाग आहे. या ठिकाणी एक स्केच मी दाखवलंय, पहा. हे तीन विभाग दाखवण्याकरता, हा आहे पाण्याचा पृष्ठभाग. तलाव ज्यावेळेस पूर्ण भरलेला असतो त्यावेळेस काठोकाठ अगदी पूर्ण तलाव भरल्यानंतर ही पाण्याचा लेवल असू शकते किंवा पाण्याचा पृष्ठभाग असू शकतो. त्यानंतर तलावाच्या काठाचा भाग जो आहे जिथं वनस्पती असतात, गवत असतं, शेवाळ असतं, तो साधारण 6 मीटरपर्यंत खोलीचा जो भाग आहे त्याला आपण किनारी विभाग म्हणतो. हा या ठिकाणी हिरव्या डॅशलाईनपर्यंत दाखवलेला आहे. त्यानंतर तिथपासून पुढं म्हणजे 10 मीटर खोलीपर्यंतचा जो भाग आहे त्याला आपण उपकिनारी विभाग असं नाव दिलेलं आहे. आणि तिसरा जास्त खोलीचा जो आहे या लाल रेषेपासून खालचा तो आहे खोल विभाग. तर असे तीन विभाग केलेले आहे. साहजिकच मी आता थोड्या वेळापूर्वी जे तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी वेगवेगळे घटक जे आहेत म्हणजे सूर्यप्रकाशाची तीव्रता आहे, तापमान आहे, पाण्याचा दाब असेल किंवा ऑक्सिजनची लेवल आहे, हे घटक या ठिकाणी कमी अधिक असू शकतात आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणच्या प्राण्यांचं आणि वनस्पतींचं जीवन हे वेगवेगळं असू शकतं. त्यानुसार ह्या तीन विभागांमध्ये तलाव परिसंस्था विभागलेली आहे. आता ह्या तीन विभागांची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण थोडक्यात पाहणार. तर किनारी विभाग जो आहे, किनारी विभाग म्हणजे हा 6 मीटर खोलीपर्यंतचा हा जो भाग आहे, अगदी उथळ पाण्याचा जो भाग आहे, याचं वैशिष्ट्य काय असणार आहे? तर साहजिकच पाण्याची खोली कमी असते, पाणी उथळ असतं आणि या उथळ पाण्यामध्ये पाणी उथळ किंवा पाण्याची जाडी कमी असल्यामुळं त्या ठिकाणी सूर्यप्रकाश त्या पाण्यामध्ये पेनिट्रेट होऊ शकतो किंवा आतमध्ये जाऊ शकतो. अगदी तळभागापर्यंत, किनारी भागाचा जो तळभाग आहे तिथपर्यंत, म्हणजे या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे इथपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचला जाऊ शकतो. आता सूर्यप्रकाश खालपर्यंत जाऊ शकतो त्याच्यामुळं काय घडतं? तर त्या ठिकाणी पाण्याचं तापमान थोडंसं जास्त असतं, कारण पाणी तापलं जाणार, सूर्यप्रकाश आतपर्यंत जातो. त्याचबरोबर सूर्यप्रकाशाबरोबरच त्या ठिकाणी पाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजनची लेवल असते. ऑक्सिजन आहे भरपूर, प्राणवायू आहे. आता हा प्राणवायू आहे, तापमान आहे, सूर्यप्रकाश आहे, याच्यामुळं साहजिकच त्या ठिकाणी काय होणार? तर त्या ठिकाणी विविध वनस्पतींची, गवताची आणि शेवाळाची वाढ होते, म्हणजे उत्पादक आले. अन्नसाखळीमधले उत्पादक त्या ठिकाणी किनारी भागामध्ये आढळून येतात. वेगवेगळ्या वनस्पती आहेत. काही वनस्पती अशा आहेत की त्या पाण्यामध्ये उगवून येतात, पाण्यामध्ये ते झाडं जगू शकतात. शेवाळ आहे, वेगवेगळं गवत आहे, असं ह्या सगळ्या उत्पादक जे आहेत ते या किनारी विभागामध्ये आढळून येतात. आणखी काय आढळतं? तर विविध प्रकारचे कीटक आहेत, आळ्या आहेत, आळ्या किंवा छोटे मासे आणि कासवासारखे उभयचर प्राणी, कासव की जे पाण्यात सुद्धा राहू शकतं आणि जमिनीवर पण राहू शकतं, असे उभयचर प्राणीसुद्धा या किनारी विभागामध्ये आढळून येतात. तर हे प्राणी आणि वनस्पती यांच्या बाबतीमध्ये हे वैशिष्ट्य ह्या किनारी विभागाचं आहे. ते का आहे? तर त्या ठिकाणचं उथळ पाणी आहे, सूर्यप्रकाश पोहोचतोय आणि पाण्याचं तापमान जास्त आहे आणि शिवाय ऑक्सिजनची लेवलसुद्धा जास्त आहे. त्यानंतर दुसरा जो आहे उपकिनारी विभाग. उपकिनारी विभाग म्हणजे या आकृतीमध्ये दाखवलेला हा भाग, जरासा 6 मीटरपेक्षा जास्त खोलीचा भाग, थोडंसं पाणी जास्त खोलीचं आहे असा जो विभाग आहे. आता या ठिकाणी काय होणार? पाण्याची खोली वाढल्यामुळं काय होणार? तर सूर्यप्रकाश कमी प्रमाणामध्ये पोहोचणार, पाण्याचं तापमान जे असणार आहे ते थोडंसं थंड असणार आहे, कारण सूर्यप्रकाश जास्त खोलपर्यंत पोहोचत नाही आहे. आता सूर्यप्रकाश कमी पोहोचतो त्यामुळं काय आहे? तर प्रकाश संश्लेषणात्मक सजीवांचं प्रमाण कमी आहे. आता हे प्रकाश संश्लेषणात्मक सजीवांचं प्रमाण म्हणजे काय? तर प्रकाश संश्लेषण प्रक्रिया करून स्वतःचं अन्न बनवणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्या या प्रदेशामध्ये या टप्प्यामध्ये आढळणार नाही. त्याचं कारण काय? तर ऑक्सिजनचं प्रमाणसुद्धा या ठिकाणी कमीच आहे, शेवाळसुद्धा कमी असतं. म्हणजे इतर वनस्पती, झाडं तर येतच नाहीत, गवत येत नाही, परंतु शेवाळसुद्धा या भागामध्ये कमी झालेलं असतं, कारण सूर्यप्रकाश कमी आहे, ऑक्सिजन कमी आहे आणि पाणी थंड आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीमुळे या ठिकाणी उत्पादक जे आहे त्यांचं प्रमाण, उत्पादक म्हणजे हिरव्या वनस्पती, यांचं प्रमाण कमी झालेलं आहे. परंतु काही वनस्पती अशा आहेत की ज्यांना कमी ऑक्सिजन असला तरी त्या उगवू शकतात किंवा त्या त्या ठिकाणी तग धरू शकतात. तर त्या ठिकाणी उदाहरण दिलं आहे की प्लॉक्टनसारखी जी वनस्पती आहे, त्या वनस्पती की ज्या माशांचं खाद्य आहे, छोटे छोटे मासे प्लॉक्टन वनस्पती खाण्यासाठी तिथं गोळा होत असतात, तर अशा प्रकारच्या वनस्पती ह्या उपकिनारी विभागामध्ये चांगल्या पद्धतीने वाढू शकतात. आता या विभागामध्ये कोणकोणते प्राणी आढळतात? तर मासे आहेत, खेकडे पण राहू शकतात,
तर असे दुसऱ्यांना खाऊन जगणारे जे प्राणी आहेत परपोषी, तर हे प्राणी या ठिकाणी आढळतात. आणि हे प्राणी काय करतात, तर किनारी विभागामध्ये जे काही आळ्या असतील किंवा कीटक असतील त्यांना खाण्याचं काम ते करत असतात, किंवा छोट्या छोट्या ज्या वनस्पती आहेत शेवाळ आहे त्यालासुद्धा खाण्याचं हे काम करत असतात. त्यानंतर तिसरा विभाग म्हणजे खोल विभाग. आता ह्या खोल विभागामध्ये म्हणजे एकदमच जास्त खोलीचं, या ठिकाणी 10 मीटरपेक्षाही जास्त खोल. आता तलाव परिसंस्थेमध्ये शक्यतो तलावामध्ये तलावाची खोली ही 10 मीटरपेक्षा जास्त आढळत नाही. खूप जास्त खोलीचा जो तलाव आहे हा रेअर असतात. क्वचित एखादा तलाव 10 मीटरपेक्षा जास्त खोलीचा असेल. अन्यथा सरोवर जर एखादा असेल की ज्याची खोली जास्त आहे, सरोवरामध्येही तिसरी पातळी आढळून येते खोल विभाग. तर ती 10 मीटरपेक्षा जास्त त्याला हानिकारक पातळी असं देखील म्हटलं जातं. या ठिकाणी सगळ्यात खाली गाळ आहे. इथं आकृतीत दाखवल्याप्रमाणे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया अजिबात घडू शकत नाही, कारण सूर्यप्रकाशाचा संबंधच नाही, इथपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही. आणि हवा नसते, हवा म्हणजे ऑक्सिजन नसते, ऑक्सिजनचं प्रमाण एकदम कमी असतं. तर त्याचेही काही वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेत की 10 मीटरपेक्षा जास्त खोल आहे, सूर्यप्रकाश अजिबात पोहोचत नाही आहे, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया घडत नाही. आकृतीत सगळं दाखवलेलंच आहे, ही सगळी माहिती आकृतीमध्ये दिसतेच आहे. पाण्याचं तापमान जे आहे ते एकदम कमी असतं, म्हणजे थंड असतं ते पाणी, एकदम थंड असतं, कारण सूर्यप्रकाश अजिबात पोहोचत नसतो. ऑक्सिजनचं प्रमाण खूपच कमी असतं किंवा नसल्यासारखंच असतं. आणि खोल विभाग हे फार रिअर खोल, जास्त खोलीचे तलाव असतील सरोवर असतील तर त्याच ठिकाणी तो आढळून येतो. किंवा इतर जे काही बहुतांश तलाव जे आहेत त्या ठिकाणी शक्यतो किनारी विभाग आणि उपकिनारी विभाग हे दोनच विभाग जास्त प्रमाणामध्ये आढळून येतात. आता ह्या खोल विभागामध्ये सगळ्यात जास्त खोलीचा जो भाग आहे तिथं मोठमोठ्या आकाराचे मासे राहतात, की जे छोट्या माशांना खाऊन जिवंत राहत असतात. आता परिसंस्थेमधले अन्नजाळीच्या बाबतीमध्ये जर आपण अन्न साखळीच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी उत्पादक कोण आहेत, भक्षक कोण आहेत, तर याच्या बाबतीमध्ये थोडक्यात आपण या ठिकाणी सांगणार आहेत. तर तलावामध्ये उत्पादक कोण असणार आहेत, तर जे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे अन्न तयार करतात अशा हिरव्या वनस्पती, की ज्या किनारी विभागामध्ये आढळून येतात. मग त्या वनस्पती झाडं असतील छोटाले, किंवा गवत असेल, किंवा शेवाळ असेल, तर यांना आपण उत्पादक म्हणू शकतो. त्यानंतर कीटक आहेत, छोटे मासे आहेत, ते त्यांना खाऊन जातात, त्या शेवाळाला खाऊन जातात. किंवा प्लॅंक्टनसारखी वनस्पती असेल तर त्या वनस्पतीला खाऊन जगणारे हे छोटे मासे किंवा कीटक जे आहेत, खेकड्यासारखे प्राणी, हे भक्षकाचं काम त्या ठिकाणी करतात. आता ह्या छोट्या माशांना खाण्याचं काम छोटे मासे आहेत, खेकडे आहेत, यांना मोठे मासे खात असतात आणि मोठे मासे त्यांना खाऊन जिवंत राहतात. तसंच या तलावांमध्ये, काही तलावांमध्ये मगरी असतात, सुसरी असतात. मगर, सुसर हे सुद्धा प्राणी काही तलावांमध्ये असतात. प्रत्येकच तलावामध्ये ते असतील असं नाही, परंतु तलावांमध्ये हेही प्राणी आढळून येऊ शकतात. तर हे मगर, सुसर हे प्राणी मोठमोठ्या माशांना खाऊन त्या ठिकाणी जिवंत राहतात. याशिवाय आणखी काय चित्र पाहायला भेटतं, तर तलावाच्या काठांवरती वेगवेगळे पक्षी असतात, की जे पक्षी माशांची शिकार करण्यासाठी जमलेले असतात. आता याचं उदाहरण जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपलं जे उजनी धरण आहे, धरणाचं पाणी ज्यावेळेस कमी व्हायला लागतं त्यावेळेस त्या काठावरती भरपूर प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी त्या ठिकाणी गोळा होतात. ते केवळ आणि केवळ मासे खाण्यासाठी तिथं गोळा झालेले असतात. तर तलाव परिसंस्थेमध्ये ऊर्जा प्रवाह जो आहे किंवा अन्न साखळी जी आहे काहीशी अशा प्रकारची आहे. उत्पादक जे आहेत ते किनारी विभागामध्ये वनस्पती आहेत किंवा शेवाळ आहे, त्यानंतर कीटक आहेत, छोटे मासे आहेत, त्यानंतर मोठे मासे आहेत, त्यानंतर मगर, सुसर यासारखे प्राणी आहेत, आणि याच्याशिवाय पाण्याच्या बाहेर राहणारे जे पक्षी आहेत ते सुद्धा या तलाव परिसंस्थेमध्ये भूमिका बजावत असतात. तर या पद्धतीने ही एक आकृती तुम्हाला पेपरमध्ये जर याच्यावरती प्रश्न विचारला तर ही आकृती तुम्हाला निश्चित देऊन ती एक्सप्लेन करता आली पाहिजे. तर ठीक आहे, या ठिकाणी आपलं हे दुसरं प्रकरण संपलेलं आहे. यानंतर पुढचा जो व्हिडिओ असणार आहे त्या आपल्या तिसऱ्या चॅप्टरवरती असणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी थांबतो आहे मी.